थिएटर मध्ये उभे जो कोणी येईल त्याला हाय हाय असं थोडी करणार आहे. एकदा त्या मीटिंग मध्ये सांगितलं की मला या माणसाबरोबर प्रॉब्लेम आहे, म्हटलं नाही मी असंच करणार, तर तिला ते खटका लागलं की हा दीडशाण आहे. मी सिनियर असं स्वतःला कधी मानतच नाही, मी तर नवीन आल्यासारखं वाटतं. मग का मग का वाटलं तुम्हाला वाईट? माझ्यासोबत आहे रुपाली आणि मिलिंद सर. सो तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, आज हे आपलं मैत्रीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण आलो आहे. मी हाय कोळीच्या ठाणे ब्रँचमध्ये. आणि तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतंय. ऑफकोर्स मला तर अतिशय छान वाटतंय. मी व्हेजिटेरियन आहे आणि मी हाय कोळी या रेस्टॉरंटमध्ये आलो. पण माझं असं मत आहे की नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये व्हेज पण खूप छान मिळतं. ऑफकोर्स कारण त्यांना खूप काळजी घ्यावी लागते व्हेजची. ओके, सो आज आपल्याला मैत्रीवर गप्पा मारायच्यात. आणि दोन मित्र एकत्र असताना तिसऱ्या व्यक्तीची तर अशी काही गरजच नसते. सो तरीही मी आज आम्ही आमचे आमचे इंटरव्ह्यू घ्यायचे का दोघांचे? ओके चालेल. ते मला प्रश्न विचारायचे. आज मी आहे, तू आहेस आणि तू विचार. तू लकी आहेस, तुला त्या स्पेसमध्ये मिळाली आहे जागा. बरं, आज मी इथे नसते, आता इथे किंवा आम्ही सगळे नसतो, तो काय माहोल असतो? म्हणजे काय गप्पा सुरू असतात युजुअली? जेवलो असतो आणि मग बऱ्याच विषयांवरती बोलतो आम्ही. असं एकच असा विषय नसतो, पण खूप विषयांवरती बोलतो आणि खूप गोष्टी कळतात, शिकता येतात. आणि हे करायचं आहे, हे करायचं नाही, ह्याही गोष्टी त्याच्या त्या प्रोसेसमध्ये आम्ही एकमेकांना सांगत असतो आणि करत असतो. फिल्मविषयी बोलणं होतं, फिल्म मेकिंगविषयी बोलणं होतं, करिअरविषयी बोलणं होतं, सगळ्याच विषयांवरती. म्हणजे असा एक टॉपिक नाही आहे. म्हणजे आम्ही मुंबईतनं सुरू करतो, इंडियापासून सुरू करतो, ते मग कुठे काय युद्ध सुरू, हा सगळं सगळं. म्हणजे आय थिंक दोस्तीचा बेसच आमचा कॉन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन. आम्ही खूप बोलतो आणि खूप विषयांवर बोलतो. आता रेस्टॉरंटमध्ये आलो असतो तर आम्ही खाण्याविषयी बोललो असतो. म्हणजे आम्ही खाल्लं नसतं, पण आम्ही बऱ्याच वेळेला खाण्याविषयी बोलतो. ओके, बरं, सिरियलमध्ये आम्ही तुम्हा दोघांना पाहिलंय, गेले काही वर्ष पाहतोय, पण तुमची दोघांची पहिली भेट कधी झाली होती? सिरियलच्या आधी की सिरियलच्या निमित्तानंच पहिल्यांदा भेटला? सिरियलच्या आधी आमची भेट अशी झाली, म्हणजे हाय हॅलो पुरता झाली. दोन तीन वेळा झाली. इथे गडकरीला एकदा एका नाटकाच्या प्रयोगाला ती बाहेर येत होती आणि मी आज जात होतो. माझी आणि तिची ओळख नव्हती. हॅलो केलं तिने आणि मी पण हॅलो केलं. आणि दॅट वॉज द फर्स्ट भेट ना आमची. आम्ही एकत्र कधी काम केलं नव्हतं. तिने माझं काही काम फारसं बघितलं नव्हतं. मी बिग बॉस बघत नसल्यामुळे, मी ते बघितलं नव्हतं, फारसे सिरियल बघत नसल्यामुळे तिचे. मी यांचं काम बघितलं नसतं तर मी हाय का जाऊन म्हणेन? म्हणजे हे काय, हे का लॉजिक आहे? म्हणजे काम असं काम काम नाही बघितलं तिथे थिएटरला. कलाकाराला आपण कुठेतरी बघितल्यासारखं उभे जो कोणी येईल त्याला हाय हाय असं थोडी करणार आहे. माझे जे सिनेमे मुंबईत रिलीज होत नव्हते, गावाखेड्यात रिलीज व्हायचे, त्यामुळे ते सिनेमे सक्का भाऊ पक्का वगैरे बघितला होता, मराठा बटालियन. माझ्या आईला पण तुम्ही व्यवस्थित माहिती आहात, बाबालाही व्यवस्थित माहिती आणि मलाही माहिती, बिकॉज आय वर्क इन द सेम इंडस्ट्री. पण तशी फार अशी ओळख नव्हती आणि फार काही बघितलं नव्हतं. उगाच कशाला कुठं बोलायचं? अरे नाही, पण हा कलाकार आहे एवढं माहिती. पर्सनल ओळख नसली तरी स्क्रीनवरती तर सर्वांनीच पाहिलेलं असेल असं मला तरी वाटतं. आमची पहिली प्रॉपर भेट झाली आई कुठे काय करते या सेटवर. पण आमचे कॉमन एक फ्रेंड आहे आमची मैत्रीण सुलेखा तळवळकर, तिच्यावर आम्ही आधी आई कुठे काय करतेच्या आधी तू अशी जबहिरा नावाची सिरियल केली होती. आणि रुपालीची पण ती जीवश्य कंठस्थ मैत्री असल्यामुळे आमचं बोलणं झालं होतं की आता आई कुठे काय करते मध्ये संजनाला रिप्लेस करण्यासाठी रुपाली येते. तर आणि ती तिची चांगली मैत्री मैत्रीण. सो ती यायच्या आधी मला माहिती होतं की ती सुलेखाची मैत्रीण म्हणजे खूप छान आहे. म्हणून ती लगेच आमची तिकडे मैत्री अशी मैत्री झाली नाही. पण काम करत असताना आमची मैत्री दीड वर्ष झालीच नाही. हो, दीड एक वर्ष आमची मैत्री नाही झाली. म्हणजे फक्त कोस्टार, कोस्टार पण नाही. आम्ही दोघे एकमेकांशी बोलतही नव्हतो. हा, दोघेही खूप वेगळ्या टोकाची माणसं असं अशा अशा पद्धतीचे स्वभाव. म्हणजे मला आठवते फोटोशूट पहिलं जेव्हा झालं माझं आणि
सरांचं, त्यावेळेला मी त्यांना, कारण एक कॉमन फ्रेंड आहे आपली, आणि जेव्हा तुम्ही एका वेळेनंतर एका प्रोजेक्टमध्ये जेव्हा एंटर होता तेव्हा ऑलरेडी ह्यांचं सगळ्यांचं खूप छान बॉन्डिंग होतं. मला ॲडजस्ट करणं सगळ्यांमध्ये, जर असं होतं की यार मला आपलं म्हणा नाहीतर युअर वेलकम बट युअर नॉट वेलकम असं म्हटलं तर मग ते खूप कठीण होतं. तर त्या फोटोशूटच्या वेळेला जेव्हा आम्ही फोटो काढत होतो मी म्हटलं हे बघ आम्ही तुम्हाला सर काका मामा दादा असं काही म्हणणार नाही आहे, मी तुला ए मिलिंद असं म्हणणार आहे, चालणार आहे का तुम्हाला, कारण तुम्ही माझ्या मैत्रिणीचे मित्र आहात वगैरे असं अशा झोनमध्ये. पण एक संस्कार होतात ना, पण आपण शूटला गेल्यानंतर ना एक आपसूक एक सिरियलच्या सेटवर एक संस्कार होतो, सगळेच सर म्हणत होते. मग मला असं झालं की नाही आपण जरा फार जास्त असं करू नये, मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे आता म्हटलं जाऊ दे मग काही सरच, मग सरच राहाल मित्र होऊ शकणार नाही असं असा हा एक झोन झाला तयार. बिकॉज जेव्हा तुम्ही त्या पद्धतीचं एक बोलणं सुरू करता ना तर एक मोठी आईस वॉल तयार होते, ती ब्रेक करायला किंवा त्याला पेनेट्रेट करायला खूप वेळ लागतो. मग तो तुझा स्वभावही मला जाणून घेण्यात काही फार मी एफर्ट्स घेणार नाही आणि तूही माझे स्वभाव जाणून घेण्यात एफर्ट्स घेणार नाही. बिकॉज ज्या लेवलला कॉन्व्हर्सेशन सुरू झालं अचानक ती आईस दिसायला लागते आपल्याला. सो मला वाटतं तो 1.5 वर्ष आमचा ती आईस वितळवण्यातच गेला. बरं तेही हॉट असल्यामुळे, मीही हॉट असल्यामुळे ती लवकर वितळली. एवढंच झालं. तिथं काय झालं माहितीये का, जेव्हा 90 एपिसोड झाल्यानंतर आई कुठे काय करते म्हणजे सगळेच एस्टॅब्लिश झाले होते आणि सगळे पॉप्युलर झाले होते, सगळ्यांना सगळं येतं असं. खरं खरं ती जेव्हा पहिल्या दिवशी आली तेव्हा ऍज अ कोऍक्टर कोस्टार मला असं वाटलं की तिला आपण मदत करायला हवी, म्हणून मी खूप आउट ऑफ द वे जाऊन तिला मदत करण्यासाठी एक मोठा सीन होता माझा तिचा आणि अरुंधतीचा, बाहेर लॉनमध्येच असा सीन होता आणि मोठा सीन होता, तिला खूप बोलायचं पण होतं, म्हणून मग मी तिथे जाऊन तिला हेल्प करण्यासाठी की मी तिथे गेलो की तिला काही अडचण आहे का वगैरे. तर लक्षात आलं की ही तयारीची ऍक्ट्रेस आहे, म्हणजे हिला काही कोणाची हेल्प वगैरे गरज नव्हती काय नव्हती, आणि ती तुम्ही नवीन आला आहात आणि मी जुनीच आहे अशा याच्यात होती. आणि म्हणतो अरे बापरे तो फारच कॉन्फिडेंट आहे, म्हणजे हिला काय आपली गरज नाही आहे, म्हणून मी थोडस मागे झालं, म्हटलं तू तुझं तुझं कर. पण त्यानंतर ना माझे तिचे खटके उडाले, बरं ती मला शिकवे की इथे तुम्ही ही जागा घ्या, म्हटलं अरे मला नाही घ्यायची, बरं इथे तुम्ही, पण ती तुझं इतकं इन्व्हॉल्वमेंट असतं त्या अख्ख्या सीनमध्ये, तर मला असं झालं तू नवीन आली आहे ना तू मला काय सांगते इथे करा, तू तुझं तुझं कर मी माझं माझं करतो. आणि ते इतकं झालं होतं की म्हटलं असं कोण करतं मी, हा मी सिनियर असं स्वतःला कधी मानतच नाही, मी तर नवीन आल्यासारखं वाटतो. पण मग का, मग का वाटलं तुम्हाला वाईट मी नवीन आहे आणि तुम्ही असं कसं, अरे कॉन्ट्रॅडिक्ट नाही करायचं असं नाही सांगितलं नाही ना की तू हे असं करून मी आता 90 एपिसोड मी असंच केलंय, मी म्हटलं अनिरुद्ध असाच करतो, तर म्हणजे नाही असं असाच करतो म्हणजे तो आतापर्यंत केला आता वेगळा काहीतरी, म्हटलं नाही मी असाच करणार. तर तिला ते खटका लागलं की हा 150 आपलं ऐकतच नाहीये, बरं बाकीचे सगळे ऐकत आहे, तू असं कर म्हटलं की ते हा म्हणायचं बरं मी असं कर. आणि ना त्या सिरियल मध्ये शेखर होता माझा लाडका कलाकार किंवा तो खूप गोड ऍक्टर जो संजनाचा मयूर खांडकेकर संजनाचा हजबंड असतो तो, आणि मग ती त्याला डिवोर्स देते, तो एक्सलंट ऍक्टर, त्यामुळे या दोघांचे जेव्हा सीन्स व्हायचे ना तर ते इतके अफलातून व्हायचे की ते बघत बसावायचे वाटायचं, तोही कोणाच्या बापाला ऐकायचं नाही हे कोणाच्या बापाला ऐकायचं नाही, आणि ते दोघे ना त्यांच्याकडे, अरे मला असं वाटायचं या दोघांमध्ये काय केमिस्ट्री काय मस्त करतात. आणि मग त्यालाही काही प्रॉब्लेम नाही, तिने सांगितलं इथे बस म्हणजे बसायचं तिकडनं चालू व्हायचा, माझा प्रॉब्लेम होता तिने बस सांगितलं तर मी उभं राहायचं, मला काय बस सांगते. आणि आमचं 1.5 वर्ष त्याच्यानंतर तर कोविड झालं, कोविडमध्ये लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये आम्ही 50 दिवस सिल्वासाला होतो, सिल्वासाला पिकनिक होती सगळ्यांची, तिथे पण एका सीनमध्ये त्या पूजेच्या सीनमध्ये तिने मला सांगितलं की नाही हे असं नाही तसं, म्हटलं असं नाही मी असंच करणार असं, आणि ते ना जाणवायला लागलं टेन्शन जाणवायला सिल्वासाला 50 दिवस आम्ही फार एकमेकांशी कम्युनिकेट केलं
सुरुवातीला केलं होतं की कोणीच नव्हतं ना आजूबाजूला, तर आम्ही प्रयत्न केला पण आमच्यात काही मैत्री त्यावेळेला झाली. मग आम्ही मुंबईला आलो. आता हा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ना त्याच्यानंतर ना आमच्या दोघातले टेन्शन्स खूप असे वाढत गेले, इतके वाढले की तिला माझ्याबरोबर काम करणं कठीण झालं आणि मला हिच्याबरोबर काम करणं कठीण झालं. की यार ती ॲक्टर चांगलीच आहे, प्रश्नच नाही, करते चांगलं. संजना इस्टॅब्लिश झाली होती, संजनानी ऑडियन्सनी ॲक्सेप्ट केलं होतं, तिला पॉप्युलर झाली होती. पण माझं तिचं काही पटेना काय करावं काय कळत नव्हतं. म्हटलं मला असं वाटतं ही तरी फार त्या सिरियलमध्ये थोडे दिवस राहील किंवा मी तरी राहील दोघांपैकी, कारण दोघे एकत्र या सिरियलमध्ये कठीणच आहे. इथपर्यंत आलं होतं. आणि एकदा ना आमची मीटिंग असते डिरेक्टर आणि यांची सगळ्यांची ॲक्टर्सची मीटिंग असते. आणि तिथे बरं मी सगळ्यांची जॉली दिली असं माझा कोणाशीच काही इश्यू नव्हता. माझं हिच्याशी पर्सनल इश्यू काहीच नव्हता. पर्सनली खूप छान होतं. कामाच्या बाबतीत आमच्या दोघांमध्ये ना काहीतरी सूर जुळत नव्हते. पण आमचे सीन्स बघताना ना कोणाला ते जाणवायचं नाही. सीन्स बघताना मी पण तेवढंच माझ्या इंटेन्सिटीनी करायचो आणि ती तिच्याच इंटेन्सिटीनी करायची. पण आम्हाला माहिती होतं की आमच्यामध्ये ना कुठेतरी सूर जुळत नाही. आणि त्या मीटिंगमध्ये बरं ही स्पष्ट वक्ता आहे, मी तरी आतल्या गाठीच आहे, माझं 2-3 वर्ष कळणारच नाही की मी नाराज आहे तुमच्यावर. मी सांगत नाही कोणाला बाबा माझ्याशी तुझं पटत नाही, मी लांब जातो, मी इतका लांब जातो की मी तावडीतच सापडत नाही. हिचं नाही, तू इथे बस, काय प्रॉब्लेम आहे असं ते. आणि तिने एकदा त्या मीटिंगमध्ये सांगितलं की मला या माणसाबरोबर प्रॉब्लेम आहे, तो कोऑपरेट करत नाही. मला असं झालं बरं ती मीटिंग म्हणजे सगळेच असतात, सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे हेड्स आणि हे ते चॅनलचे आणि याचं. मी आपलं असं झालं की यार हिला एवढा मेजर प्रॉब्लेम आहे माझ्याशी, मला सांगायचं. पण नंतर मीच मला स्वतःला म्हटलं अरे पण मला सांगितलं होतं तिने 2-3 अरे बापरे आता काय करायचं. पण मीटिंगमध्ये बरं मी खूप डिप्लोमॅटिक आणि हे असल्यामुळे मला ना अपसेट झालं होतं, पण मी काय दाखवलं नाही. मी म्हटलं असेल काय तिला प्रॉब्लेम असेल, आय सी टू इट, काय प्रॉब्लेम आहे मी बघतो असं काहीतरी. मी कट्टू वरती आमच्या बेडरूममध्ये सीन होता बरं. त्याच्यानंतर ती बोलून गेल्यानंतर शी वॉज व्हेरी क्लीन अँड क्लिअर. मला म्हणाली आई ओके, म्हटलं अरे तेवढं सगळ्यांसमोर मला प्रॉब्लेम म्हणून सांगितलं आणि आता परत ओके म्हणजे काय रसायन काय. मला वाटलं कचा कचा भांड बरं सगळ्यांना वाटलं आता कचा कचा भांडती. पण मी भांडलो वगैरे काहीच नाही. पण देन आय रिअलाइज की खरंच माझ्यामध्ये इश्यू आहे. आणि तो मेजर इश्यू आहे की देर इज अ कम्युनिकेशन गॅप, मी मोकळा होत नाही किंवा काय. तर मग मी त्या दिवसानंतर विचार केला की लेट मी सी की आपण ना थोडंसं तिला काय इश्यू आहे आपण बघू. आणि मॅक्सिमम आमचे सीन्स असायचे 10 पैकी 8 सीन्स आमच्या दोघांचेच असायचे. मग तिला सांगितलं, ती म्हणाली मला असं वाटतं इथे मी असं करते आणि तू असं कर. पहिल्यांदा मी विचार केला यार बरं ठीक आहे तू म्हणते ना तर तशा बद्दल. आणि हळूहळू ना आमचे सीन्स खूप खुलायला लागले. वी स्टार्टेड कम्युनिकेटिंग, वी स्टार्टेड टॉकिंग की काय इश्यूज आहे काय. आणि तो दिवस आणि आजचा दिवस वी हॅव बिकम व्हेरी थिक फ्रेंड्स, म्हणजे इतके की आमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन खूप असतं. खूप बोलतो आम्ही, आमच्या कामाविषयी बोलतो, स्क्रिप्टविषयी बोलतो. आणि मला मी तेव्हा पण ॲडमायर करायचो, पण मी आत्ताही तिचं ना कामाची पद्धत ॲडमायर करतो. कारण ॲक्टरनी असंच असायला हवं, ॲक्टरनी सतत शोधत राहायला पाहिजे. तिचे आज 1000 एपिसोड 1200 एपिसोड झाल्यानंतरसुद्धा ती स्क्रिप्टमध्ये त्यांच्या चुका पण काढते, ती दाखवून देते आणि ती कन्व्हिन्स करून सांगते. आता परवाच तो असिस्टंट डायरेक्टर काहीतरी तिला म्हणाला की हां इथे ते 12 वर्ष, ती म्हणे नाही 13 वर्ष. म्हणतात नाही 12 वर्ष, एपिसोड नंबर 314 मधला 15 मिनिटांनंतरचा सीन बघ. असं कोण सांगत 1200 एपिसोड नंतर इतक्या एपिसोड मधला हे सीन बघ. हा मग तो सीन काढून बघितला हॉटस्टार वर, हो त्यात होतो 13 वर्ष. सॉरी मग स्क्रिप्ट मध्ये चेंज.
मला असं वाटतं सरांनी खूप ह्यावरती असं एलॅबोरेट करून आमची जर्नी सांगितली. मैत्री मैत्री म्हणजे कशी सुरुवात अशी पटकन होऊ शकत नाही. करेक्ट. दीड वर्ष ज्याच्याशी मैत्री होत नाही त्याच्यानंतर इतकी घट्ट मैत्री आज 3 वर्ष आणि 3 वर्ष आम्ही घट्ट मित्र. आपण असं म्हणतो ना की एनवी करतील लोक की आमच्या मैत्रीला दृष्ट लागेल अशी आमच्या दोघांची मैत्री ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन. म्हणजे आपण असं म्हणतो ना की बाकीची नाती आपण चूज नाही करू शकत. मित्र मैत्री ही जी एक नातं जे आपण निवडू शकतो. सो ती निवडताना सुद्धा लगेच हा अरे काय पहिल्या भेटीत मित्र झालं असं नसतं. बिकॉज दोन माणसं वेगळ्या स्वभावाचे वेगळ्या विचारांचे असतात. म्हणजे टचवूड आम्ही दोघेही इतके लकी आहोत की प्रेक्षक आम्हाला इतकं वॉर्म देतात इतकं प्रेम करतात कुठल्याही खलनायक किंवा खलनायिकेला आजवर डेली सोपमध्ये इतकं प्रेम मिळालेलं मी पाहिलेलं नाही. बिकॉज मी डेली सोप केले आहेत खूप केले आहेत त्यामुळे मला माहिती आहे की हे अचीव करण्यासाठी आपल्याला होमवर्क जो असतो ना तो फार गरजेचा असतो आणि कायम शिकत राहायला पाहिजे. म्हणजे त्यांना मी शिकवत होते किंवा काय पेक्षा की हे कसं अजून छान छान दिसेल. सो हे कुठेतरी मधल्या काळात त्यांचं झालं होतं सुरुवातीला आणि बिकॉज मी आले असल्यामुळे मला असं झालं की ऐक ना जरा म्हणजे लिसन असं वगैरे आणि ही बीइंग व्हेरी स्टबिन आणि तेव्हा आणि की नाही मला नाही करायचं तू कोण मला हे जे काही त्यांचं होतं. बट आय थिंक दॅट वर्क्ड. आणि आत्ता फ्रॉम की ही रिॲक्शन जरा ही नाही आली ही रिॲक्शन द्या म्हणजे मग मी असं पसून आत्ता ते रिॲक्ट काय करणार आहेत किंवा मी काय रिॲक्ट करणार आहे त्याचं काउंटर रेडी असतं. हा प्रवास आमच्या दोघांचा ह्या 3 वर्षात झाला. जसं तुम्ही म्हणालात की दोघांमध्ये थोडे खटके उडत होते आणि ते सीन्सवरती भलेही दिसून येत नसेल पण पर्सनल याच्यामध्ये ते खूप होतं. पण अशी कोणती मुवमेंट आली की आता सगळं सॉर्ट आउट झालं आहे आणि आत्ता आपण एक मित्र झालो अशी कोणती मुवमेंट लक्षात आहे? जी मीटिंग ते सांगतायत त्या मीटिंगनंतर आमचा सीन झाला. बरं बाकी सगळे म्हणजे तू टेन्शन नको घेऊ तू वाईट वाटून घेऊ नको. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन की मी बोलले म्हणजे आय मेंट दॅट. आणि मी मग त्यांना साखर मध असं बोट लावायला गेले नाही. मी फक्त त्यांना विचार आई ओके ना ओके फगेट दिस अँड लेट्स मूव ऑन टू दी नेक्स्ट सीन असं झालं. पण त्याच्यानंतर आम्ही बसलो की काय प्रॉब्लेम तू मला पर्सनली का नाही सांगितलंस. सो माझं असं होतं की आय ट्राईड मेनी अ टाइम्स बट तुम्ही ऐकलं नाही. म्हणजे मग असं झालं एका पॉईंटला की तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. तो इफ यू विल लिसन म्हणजे मी जरी तेवढं काम जरी केलं नसेल तरी थोडंफार सिरियलचं एक गणित माहिती आहे एक सिरियलची टेक्निक माहिती आहे. सो आय वॉज हेल्पिंग दॅट वे. सो त्यानंतरच ती त्या मीटिंगनंतरच ती मला वाटतं ती मैत्री झाली की ओके काय प्रॉब्लेम मग तुला काय तुझं काय प्रॉब्लेम माझा काय प्रॉब्लेम आहे असा सगळा मग तो एक काय अर्धा एक तास 5 तासाचं आमचं संभाषण झालं त्याच्यावर. सो आता आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूयात आणि तुमच्या दोघांविषयी थोड्याशा गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सो एकमेकांविषयी सांगायचे जो काही प्रश्न असेल. दोघां नाही एकमेकांचा आवडता चित्रपट. चित्रपट दादा कोंडके जे सगळे चित्रपट यांना आवडतात. पांघरुण ओके. तो सिनेमा आम्ही पहिला सिनेमा आम्ही एकत्र पाहिला होता त्यामुळे या. ओके. एकमेकांचं पहिलं काम. पहिलं काम बापरे. एकमेकांचं पहिलं काम म्हणजे आई कुठे काय करते. माझं पहिलं काम तू सांगायचं. असं कसं मी सांगणार तुमचं काम. माझा जन्म आता 2000 आहे. तू हा मम्मी का ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होतो. मला कसं कळणार मला नाही माहिती बाई आई कुठे काय करते. माझं सुनीता तळवळकरांची एक सिरियल केली. हो का कोणती? हो का म्हणजे मला काय मी तर इतकू. अरे अच्छा हो मी सांगितलं म्हणजे तुम्ही नाही सांगितलं मला तुमचं पहिलंच काम. माझं पहिलं काम म्हणजे हम बच्चे हिंदुस्तान. हम बच्चे हिंदुस्तान. ओके. दोघांनीही एकमेकांचं नाही स्वतःचं सांगितलं. एकमेकांची जन्मतारीख. अगं बाई तिचे 29 डिसेंबर. सगळ्या अख्ख्या जगात आता ते ऍक्च्युअल वर्ष नाही सांगणं. 18 वर्षाची 2000 जन्म झाला. 23 वर्षांची. अच्छा ते 23 वर्ष तिकडे. मी 2020
माझा किती 2000 नाही नाही 2001 चा मी मोठी आहे ना तुमच्यापेक्षा हा 16 जून. ओके, एकमेकांची एक चांगली सवय. खूप कामाबद्दल खूप डेडिकेशन, रिस्पेक्ट, आणि आपण म्हणतो ना वर्क इज वर्कशिप, त्या पद्धतीने ते काम करत आले आहेत आजपर्यंत. आज इतका इतका पाठीशी अनुभव असताना, इतकं काम केलेलं असताना सुद्धा आजही ते त्याच जिद्दीने करत राहणं, आणि म्हणजे जे यंग ग्रुप आहे सो कॉल्ड, त्यांनासुद्धा लाजवेल इतकी एनर्जी ठेवून काम करणं इज कमेंडेबल. आय थिंक दॅट इज दी चांगला गुण. इथं चांगला गुण म्हणजे नेवर से डाय ॲटिट्यूड. आणि प्रोफेशनली आता मी इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि मी इन्सिक्युअर्ड आहे, मला सारखं असं वाटतं की याच्यानंतर पुढे काय, मला काम मिळेल की नाही, किंवा माझं इथं एक आहे की मला प्रोफेशनलचं टेन्शन नाही आहे, मी स्टारच आहे. मी काम माझं प्रोफेशनल आयुष्याशी मला काहीच टेन्शन नाही. हे एकमेव माणूस बघितला आहे मी की ज्याला तिच्या प्रोफेशनचं टेन्शन किंवा ती इतकी हे पण नाही की उद्या जर माझ्याकडे काम नसेल तर मी काय, असा हाही विचार कधी करत नाही. तिला काम मिळणार, ती स्वतःवर इतकी कॉन्फिडन्स आहे. म्हणजे हा एक चांगला गुण आहे की सेल्फ कॉन्फिडंट असणं. ओके, एकमेकांचं सिक्रेट टॅलेंट. सिक्रेट टॅलेंट हे खूप उत्तम पेंटिंग करतात, खूप उत्तम, म्हणजे त्यांनी ते का पर्सिव्ह केलं नाही, खूप उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणजे त्यांना असं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा काय या सगळ्या गोष्टी आवडतात. आणि म्हणजे त्यांचं एक असं सिक्रेट पेज आहे इन्स्टाला ज्याच्यावरती ते असे फोटोग्राफ्स दिसतील. सो त्यांनी का ते पुढे त्याच्यावरती काही केलं नाही मला माहीत नाही. आणि अजून एक सिक्रेट टॅलेंट म्हणजे हा खूप उत्तम डिरेक्टर आहे, जे बऱ्याच लोकांना माहीत नाही. अथांग नावाचा सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता आणि त्यांनी डिरेक्ट केला होता. त्याच्यानंतर आय एम वेटिंग की त्याच्या डोक्यातनं, सॉरी मी तो म्हणते आहे बिकॉज आता मी मित्राबद्दल बोलते आहे माझ्या, सो त्याच्या डोक्यातनं काहीतरी सॉलिड कल्पना, कारण आम्ही इतकं बोलत असतो फिल्म मेकिंगबद्दल, कन्सेप्टबद्दल, कंटेंटबद्दल. सो मला असं वाटतं की आता ओव्हर द पिरियड ना त्याला त्याच्यातल्या सगळ्या बारकाव्या माहिती झालेल्या आहेत. ही उत्तम इन्व्हेस्टमेंट मॅनेजर किंवा फायनान्शियल मॅनेजर ते तर नाहीच आहे. सेव्हिंग्स कसं करावं किंवा फायनान्स कसा मॅनेज करावा सर माझ्याबद्दल बोलायचं आहे. तुझ्याबद्दलच हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे की रिलेशनशिप विथ मनी हे खूप कमी लोकांना जमतं. लोकांना पैसा आल्यानंतर लोक काय होतं की खूप लोक उधळपट्टीपेक्षा ना त्यांच्याकडे एक वेगळा माज असतो किंवा वेगळा हे असतो. तिला हिच्याकडे कितीही पैसा आला तरी शी शी ऑलवेज बी ग्राउंडेड. तिला पैशाची कदर म्हणता येईल तसं आहे आणि खूप छान फायनान्शियल मॅनेजर आहे. दुसरं असं आहे की फॅशनच्या बाबतीत शी इज एक्स्ट्रॉर्डनरी. फॅशनचं म्हणजे या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त तिने दुसरं काही सुरू केलं तर ती तिचं स्वतःचं बुटीक किंवा ती स्वतःचं फॅशन डिझायनिंगचं काहीतरी. परत रेस्टॉरंटचं मी म्हटलं ना, मी चर्चा केली बरेच केली. आमच्या कोकणात हे असं असं असतं, नंतर घाटावरच्या आणि तिकडच्या विदर्भातल्या लोकांच्या पदार्थांमध्ये असं असं इतका अभ्यास आहे. बरोबर. रुपाली कधी सेटवर काही बनवून आणते का काही स्पेशल पदार्थ? रोजच बनवते. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला की सकाळी 7 शिफ्टला सुद्धा तिचं ब्रेकफास्ट आणि ती घरी बनवून घेऊन येते. सकाळी 4:30-5 उठून ते बनवते. आणि कधी कधी तर बऱ्याच वेळेला असं होतं की ती सगळ्या पोळी करायचं जे पीठ मळलेलं किंवा हे सगळं करून ते घेऊन येते आणि मग तिथे गरम गरम पोळ्या पण करते सेटवर. सो मी म्हटलं सुग्रण, मी असं उगचच नाही म्हटलं की असं उगच तारीफ करण्यासाठी. सुग्रण आपण खूप मोजक्या लोकांना म्हणतो की ज्यांना स्वयंपाकाची आवड असते, स्वयंपाकाची माहिती असते. नुसते स्वयंपाक करत नाही तर त्या पदार्थ हेल्दी कसे होतील किंवा खाल्ल्यानंतर नुसतं पोट भरणार नाही, मन भरणार नाही, पण ते शरीराला
सुटेबल असे असे पदार्थ तर त्यांना आपण सुवर्ण म्हणतो. सो मी त्याला सुवर्ण टायटल दिलेलं. मला असं वाटतं की आपण 14 तास 12 तास काम करत असतो. सो बाकी संध्याकाळचा जो नाश्ता ब्रेक असतो तो नो ब्रेक असतो कायम. आपण सिरियल च्या सेटवर नाही आणि प्रत्येक डेली सोपला तू जर गेली संध्याकाळचा तर नो ब्रेकच असतो. सगळं साहित्य घेऊन यायचं. 1:30 ब्रेक असतो. आता त्यांनाही माहिती झालं की आता ही मग 1:15 किंवा 1:20 वरती जायचं. पटपट घडीच्या पोळ्या करायच्या 4 आणि मग जेवायला बस. जेवण जेवल्यानंतर माणसाला एनर्जी मिळायला पाहिजे. खूपसे लोक जेवल्यानंतर झोपतात. आमच्याकडे तर खूप लोक झोपतात. त्यांना झोपेत उठून शूटिंग करायला आणावं लागतं आणि ते तुमचे त्यांचे चेहरे क्लोजअप मध्ये असे चायनीज दिसतात. डोळे असे चायनीज दिसतात. आणि तर जेवण हे ना एनर्जी देण्यासाठी हे खूप कमी लोकांना माहीत. सो दिस इज नाईस की हा पॉईंट बरेचसे या चर्चामधनं आम्ही बोलत का असतो कारण ना बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं की मस्त मटन चिकन हादडायचं एसीनी झोपायचं नाही. ते मटन चिकन कशासाठी खायचं असतं तर ती एनर्जी मिळते. तुम्ही जर बॉक्सर असाल, तुम्ही जर माथाडी कामगार असाल किंवा तुमच्याकडे खूप फिजिकल काम असेल तर तुम्ही भरपूर जेवा, मटन खा, चिकन खा आणि ते एक्झर्ट करा किंवा ते बर्न करा. ओके, रुपालीचे खूप सारे हिडन टॅलेंट आपल्याला आज माहित झालेत. ओके, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. एकमेकांच्या आयुष्यातील 3 इम्पॉर्टंट लोकांची नावं. तिचे आई बाबा आणि संकेत भाऊ हे तिच्या आयुष्यातले पिलर्स आहेत. म्हणजे तिचं जीव आहे, जीव की प्राण आहे. करेक्ट आहे. त्यांच्या आयुष्यातले इम्पॉर्टंट पिलर्स म्हणजे मला वाटतं पप्पा, संज्ञा म्हणजे त्यांची बहीण, आणि मम्मा. मम्मा आता मम्माला जाऊन त्यांच्या 14 वर्ष झाली आहेत. पण स्टील ह्यांनी किंवा संगीताने म्हणजे जी ह्यांची बहीण आहे त्यांनी इतकं तिला अजूनही अलाईव्ह ठेवलं आहे. त्यांचे जे काही संस्कार, त्यांनी घडवलेले जे काही आदर्श आहेत किंवा डिसिप्लिन आहेत ते सातत्यानं त्यांच्या आयुष्यात दिसतात, सातत्याने त्यांच्या प्रवासात दिसतात. सो आय थिंक हे 3 इम्पॉर्टंट लोक आहेत लाईफचे. ओके, एकमेकांची एक वाईट सवय. हां तुम्ही सांगा. पटकळ पटकन बोलून मोकळी होते, विचार करत नाही. तिला त्या त्या वेळेला असं वाटलं की हे चुकीचं आहे, ती बोलून मोकळ. वाईट नाही पण मला असं होतं कधी कधी त्या समोरच्या माणसाला तो धक्का जो पचवतो येत. आणि ह्यांची वाईट सवय अशी आहे की सगळं मनात ठेवायचं, बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही, सगळं मनात ठेवायचं. मग ते इतकं मनात ठेवायचं की आपल्यालाच त्रास होईल, इतकं मनात ठेवायचं. सो ही मला असं वाटतं की इट इज अ वर्स्ट हॅबिट. ओके, आता तुमच्या प्रत्येकासाठी अजून एक प्रश्न आहे. बेस्ट कोस्टार तुमच्यासाठी प्रश्न आहे. मधुराणी की रुपाली? फ्रेंड नाही, फ्रेंड नाही या, कोस्टार मधुराणी की रुपाली? अरे ओके, रुपाली तुझ्यासाठी बेस्ट कोस्टार मिलिंद सर की गौरी कुलकर्णी? अरे हा काय, हा काय प्रश्न आहे? ऑफकोर्स्टार, बट ऑफकोर्स मिलिंद गौरी. आणि ॲज अ फ्रेंड, कारण गौरी सुद्धा तुझी खूप चांगली फ्रेंड आहे. गौरी पण चांगली मैत्रीण आहे. पण जो बॉन्ड माझा आणि यांचा आहे तो माझा आणि गौरीचा नाही आहे तसा. गौरी उत्तम मैत्रीण आहे, ऑफकोर्स आहे, पण ती तिची तिची जागा वेगळी आहे, यांची जागा वेगळी आहे. ओके, मगाशी सर म्हणाले की जसं तू म्हणाले की ते खूप चांगले फोटोज काढतात. सर रुपालीचे किती फोटो काढता तुम्ही? नाही नाही, कधीच नाही. नाही, इतके फोटो इतक्या फोटोग्राफरांनी काढलेले आहेत, इतके उत्तम फोटो काढलेले आहेत. नाही पण एक फोटो मी तुला दाखवे ना, एक फोटो मी दाखवे. खूप भीती वाटते. भीती? तिचे फोटो काढायचे कारण ना तिचे ती फोटोजेनिक आहे आणि अप्रतिम तिचे फोटो येतात. आणि मी मगाशीच म्हटलं ना की मी अशा लोकांचे फोटो काढायचा प्रयत्न करतो ज्यांना असं वाटतं की मी सुंदर नाही आहे. तिला माहिती आहे ती सुंदर आहे. बरं, पूर्वी तर मी तिचं कौतुक करायचो ना की अरे किती छान दिसते तू. आय नो, आय नो, टेल मी समथिंग विच आय डोंट नो. आय डोंट नो. आणि ती प्रोफेशनली करते, म्हणजे असं नाही आहे की आता तिच्या बरोबर कोलॅबरेट करायला खूप लोक तयार असतात. म्हणजे हा फोटो पण त्यांनीच काढलेला आहे, हा फोटो. सो हा संध्याकाळचा खेळायला आवडतं आणि हा इव्हनिंग लाईट, इव्हनिंग लाईट हो. आणि तो जेव्हा तो इव्हनिंग लाईट किंवा मॉर्निंग सनलाईट येतो.
ओके आपण अजून एक फन सेगमेंट घेऊयात जोपर्यंत रुपाली फोटो शोधते. सॉरी हा, नाही तर तुम्ही म्हणाल इथे इंटरव्ह्यू चालू आहे आणि काय फोन मध्ये नाही, पण मी फोटो शोधते. हे नाही दोन खूपच छान आहे, खूप छान आहे हा फोटो दिसतोय आणि हे मला पाठवशील पाठवते. सो आपल्या गप्पा झाल्या तर आता आपण एक फन सेगमेंट करूयात. काही चिठ्ठ्या रुपालीसाठी मी इथे ठेवल्यात आणि काही मिलिंद सरांसाठी आहेत. रुपाली पहिल्यांदा डोळे बंद करेल, एक चिठ्ठी घ्यायची आहे. ओके फर्स्ट याच्यामध्ये ओळखले, द सेकंड रुपाली. सर तुम्ही डोळे बंद करा. ओके झाले. सर काय अप्रतिम काम केलं तुम्ही. अप्पा अप्पा बसा इथे, जास्त बोलायचं नाही. काय पीटर कसा आहेस तू? अभिषेक पण आपल्याला बोलायचं नव्हतं यामध्ये. ठीक आहे मी बोलले, पण काय त्याची ऍक्टिंग कार्ड आहे, फार वेळ घालवत नाही मी त्याच्याबरोबर. तुम्हाला त्याची ऍक्टिंग येणारच नव्हती. ओके आता नेक्स्ट आहे, सो तू डोळे बंद कर. मधुराणी अगं मला करू तर दे सुरू, मला सुरू तर करू दे. ओके बर चल चल. खूप ऑब्विस नावं टाकले तुम्ही. हो का? हे योगा करताय तुम्ही, दुसरं कोणीच असू शकत नाही. हे असं बरं, हे मीच आहे, पण माझं नाव कसं टाकशील? माझं कसं टाकलं? ओके नेक्स्ट तुम्ही. मी पाहिली नव्हती चिठ्ठी, तुम्ही सांगू शकता ओमकारचंच नाव होत. ओके डोळे बंद करा. ओके डोळे बंद करा. सगळ्यांचीच द्यायला हवी होती इथे. अच्छा हे गेल्यानंतर मला कळलं की निरंजन तो झोपतो. हॉटेल नाही, हॉटेल काढलं ना त्याने, हॉटेल आहे. अच्छा ओके ओके. हा तो झोपू शकतो, कितीही झोपू शकतो. म्हणजे त्याचा झोपण्याचा रेकॉर्ड आहे. सहा तास सेटवरही झोपतो. सेटवर जर त्याला काम नसेल, म्हणजे त्याचे सीन नसतील, ही कॅन स्लीप फॉर म्हणजे सीनला बोलावलं ना तर युजली म्हणजे नॉर्मल माणसं असं आता तो त्याच्यासाठी हे खूप नॉर्मल असेल. सीनला बोलवलं की आपण स्क्रिप्ट घेतो, मेकअपचं पाऊच घेतो, फोन घेतो किंवा आपल्याला अजून काही असं घेतो. हा सीनला बोलवलं की वॉशरूमला जातो. म्हणजे मग तू आता हा सीन केलायस, कट झाला, आता दुसरा सीन करायला 2 मिनिटं आहेत, तरी तू वॉशरूमला, तेवढ्या 2 मिनिटाच्या गॅपमध्ये सुद्धा वॉशरूमला जाऊ शकतो. दॅट इज नॉर्मल फॉर हिम. सर आता ओके डोळे. अर्चिताई नाही, अरे बापरे
अप्पा अरे बापरे पण नाही आता कोण राहिलं सगळ्यांचे नाव घे रँडमली कोण राहिलं असं कोण चालतं अच्छा लिस्ट मध्येच नाही अपूर्वा नाही अनघा सगळी संपली सुमंत नितीनच्या पण बऱ्याच दिवसाची नसल्यामुळे ते कठीण आहे गौरी अगवाई गौरी खरंच आहे गौरी इतकी कॅज्युअली चालते ना ही आहे तुम्ही तिची तिची दुसरी ती कशीही आहे अशी चालते तिचे ते मांजराचे मॅनरिझम करायला हवे होते तू पण ती इतकी कॅज्युअल आणि इतकी हे असते ना बरं मी गाते असंही करेक्ट तीही झोपा काढते करेक्ट ओके आपला आता गेम झाला आहे सो आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे वळतोय तुम्ही दोघे इतके चांगले मित्र आहात इतक्या छान गप्पा झाल्यात पण या निमित्तानं आज जर एकमेकांना काही सांगायचं असेल काही कन्फेस करायचं असेल तर ते काय असेल आय डोंट थिंक की काही कन्फेस करायचं आहे कारण आम्ही इतकं बोलतो इतकं आमचं बोलणं असतं म्हणजे आम्ही एकदा बोलायला लागलो की आम्हाला कळत नाही की अरे आपण किती वेळ बोलतो आहे किंवा काय म्हणजे ऑफकोर्स आता तुम्ही म्हणाल की एवढा वेळ बोलता मग शूटिंग कधी करता नाही जे की मास्टर झाल्यानंतर कटिंग झाल्यानंतर जो काही लोकां बाकी इतरांचा जेव्हा सीन चालू असतो तेव्हा आम्हाला तो वेळ मिळतो आणि आम्ही त्यावेळेला बोलत असतो सो आय डोंट थिंक की असं काही आहे जे कन्फेस करायचं आहे त्यांना किंवा मला आय डोंट थिंक सो कारण इतकं आमच्यामध्ये ना एक मैत्रीचं कारणच हे आहे की वी शेअर अ लॉट म्हणजे मी आजपर्यंत इतकं कधीच शेअर केलं नाही कोणाबरोबर अँड माझी आणि तिची मैत्री घट्ट घट्ट का होत जाते तर शी इज अ व्हेरी गुड लिस्नर माझं काय झालं होतं अनिरुद्ध देशमुख करतो आहे किंवा त्याच्या आधीसुद्धा वेन वी डू दीज टॉक्सिक कॅरेक्टर्स देर इज लॉट ऑफ टॉक्सिविटी इनसाईड आणि मी सारखं सांगत असतो की आपण पण सतत मोबाईलवर असतो किंवा आपण सतत हे रील्स बघत राहणं किंवा इतकं बाहेर निगेटिव्हिटी असते कोविडच्या काळामध्ये तर लोक सगळे डोक्याचा भुगा झाला होता तर मी सारखं म्हणतो की आता पुढच्या काळामध्ये ना पीपल विल नीड काउन्सिलर्स पीपल विल नीड सायकॅट्रिस्ट आणि जर ते झालं नाही तर लोक वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये खूप जातील किंवा लोक मेंटल आजार होतील तर आय थिंक मी रुपालीला थँक्यू म्हणेन या निमित्ताने सुद्धा की या सगळ्या प्रेशर्समध्ये कारण आई कुठे काय करते वॉज नॉट अ व्हेरी स्मूथ राईड फॉर मी ॲज अन ॲक्टरसुद्धा मी खूप खूप त्रासातनं गेलं मला नाही या लोकांच्या पद्धतीमध्ये मोल्ड करता आलं किंवा मी माझ्या पद्धतीची किंवा मी आयुष्यभर ज्या पद्धतीची ॲक्टिंग केली किंवा ज्या पद्धतीचे परफॉर्म केलं तर इथे परफॉर्म करताना मला तसा खूप त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर मी मेंटली बरं माझा स्वभाव असल्यामुळे असा असल्यामुळे की मी काही कोणाला बोलून दाखवत नाही मला दाखवायचंच नाही पण मला कुठंतरी आउटलेट मिळालं मला कुठंतरी लिस्नर मिळालं मला कुठंतरी काउन्सिलर मिळालं सो मग तो प्रोफेशनल इश्यूज असो पर्सनल इश्यूज असो जे काही इश्यूज असतील ते सगळे कुठेतरी देर इज समबडी हू इज अन अनकंडिशनल लिस्नर सो अनकंडिशनल फ्रेंड सो शी हॅज बीन अ काइंड ऑफ अ काउन्सिलर ऑर अ डीप क्लोज फ्रेंड फालतू जोक मला कोणाला सांगायचा असेल तर मी ॲज मिलिंद गवळी कोणाला सांगणार नाही कारण तो फालतू आहे मला माहिती आहे पण मी तिला सांगेन तो आणि तिचं ते रिॲक्शन मला चालतं तिने जे काय रिॲक्ट केलं ते मला चालतं कारण माझी आणि तिची अंडरस्टँडिंग इतक्या लेवलला सो थँक्यू फ्रेंडशिप मीन नो थँक्यू नो सॉरी जर शेवटी आता एकमेकांना काही पोएम कविता गाणं काही डेडिकेट करायचं असेल तर शेवटी एकमेकांसाठी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे दोस्तीवर याच्यापेक्षा छान गाणं का असू शकतं अगदी वा 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 शोले
छान, खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशीही बोलून, आणि तुमची केमिस्ट्री इतकी गोड आहे की सगळ्या फ्रेंड्सला हेवा वाटेल अशीच आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.